शिरोळकरांचं हक्काचं ग्राहक बाजार आजपासून शिरोळकरांच्या सेवेत दाखल. ग्राहकांना 2 ते 50% खरेदीवर मिळणार भरघोस डिस्काउंट. डाळी, कडधान्य, मसाले, बेकरी प्रोडक्ट, स्टेशनरी, भांडी विभाग, सर्व किराणा यासह गृहोपयोगी सर्व वस्तू मिळणार एकाच छताखाली. वैशिष्ट्ये, उच्च प्रतीचा निवडक किराणा माल, भव्य पार्किंगची व्यवस्था, विनम्र व तत्पर सेवा, प्रशस्त जागा, मराठी बिलिंग, माल खरेदीसाठी ट्रॉलीची सोय. त्वरा करा, खरेदीसाठी ग्राहक बाजारला भेट द्या. पत्ता: ग्राहक बाजार शिरोळ, शाखा नंबर 2, पंचायत समिती नजीक तुलसी मेडिकल पाठीमागे, श्रीपती माने गल्ली. संपर्क: 98 22 12 05 95. शासनाने ऊसतोडणी कामगार महामंडळ स्थापन करावे. माजी खासदार राजू शेट्टी यांची धुमडेवाडीतील मेळाव्यात मागणी. ऊस वाहतूकदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे, त्यामुळे ऊस वाहतूकदार मालकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ऊसतोडणी कामगार महामंडळ स्थापन करून त्यांच्या मार्फत मजुरांची नोंदणी करून कामगार पुरवठा करावा व ऊस वाहतूकदार मालकांना दिलासा द्यावा, तरच राज्यातील हा मोठ्या फसवणुकीचा प्रकार थांबेल, अशा भावना माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केल्या. चंदगड तालुक्यातील धुमडेवाडी येथील आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. महाराष्ट्र राज्यातील ऊस वाहतूकदारांच्या शासनाकडे प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्वपक्षीय ऊस वाहतूकदारांचा भव्य मेळावा स्वाभिमानी शेतकरी संघटना चनगड आजरागड इंग्लस यांच्या वतीनं चनगड तालुक्यातील तुमडेवाडी येथे संपन्न झाला. प्रास्ताविक जानबा चौगुले यांनी केल्यानंतर बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, राज्यात ऊस वाहतूकदार फसवणुकीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे, त्यामुळे ऊस तोडणी कामगारांची नोंदणी करण्यासाठी ऊस तोडणी कामगार महामंडळ स्थापन करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ देत मजुरांची नोंदणी करून घ्यावी. शासनामार्फत कारखान्याला हे मजूर पुरवठा केल्यानंतर कारखान्यामार्फत ऊस वाहतूकदारांना हे मजूर पुरवले पाहिजेत, तरच राज्यातील मोठ्या प्रमाणात सुरू असलेली फसवणूक थांबेल आणि त्या ऊस वाहतूकदार कंगाल झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे मुकादमला लेबर कॉन्ट्रॅक्टरचा परवाना घेण्यास भाग पाडावे. कारखानदारांनी ऊस वाहतूकदारांचा केवळ राजकारणासाठी वापर न करता त्यांना संरक्षण देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा. गेल्या वर्षीच्या नफ्यातील जादा 400 रुपये दसऱ्यापूर्वी दिल्याशिवाय यावर्षी कारखान्यांचे बॉयलर पेटू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी मनोगतातून दिला. यावेळी माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील, आमदार राजेश पाटील, भाजप नेते शिवाजीराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, सांगलीचे भाजप कार्यकारिणी सदस्य पृथ्वीराज पवार, सुकाणू समितीचे प्रमुख संदीप राजोबा, ॲडव्होकेट संतोष मळवीकर, गोपाळराव पाटील, अनिल शिवणगेकर, गणेश फाटक यांनी मनोगतातून ऊस वाहतूकदारांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी व्यासपीठावर प्राध्यापक दीपक पाटील, संजय आरजी पाटील, चनगड तालुका भाजपचे अध्यक्ष शांताराम पाटील यांच्यासह बहुसंख्य सर्वपक्षीय कार्यकर्ते ऊस वाहतूकदार उपस्थित होते. महानकरी नेपसाठी प्रकाश ऐनापुरे, चनगड.